हडपसर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने चंद्रमौलेश्वर स्वरसंगीत नृत्य महापूजेनिमित्त 24 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर पर्यंत दिवाळी पहाट संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. दिवाळी पहाट संगीत महोत्सवाचं यंदाचं हे आमचं 15 वर्ष आहे. गेली 15 वर्षांपासून हा सांस्कृतिक महोत्सव हडपसरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालतोय. यावर्षी रमा एकादशी 24 ऑक्टोबर ते भाऊबीज 29 ऑक्टोबर 2019 पर्यंत म्हणजे 6 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. हा सगळा सांगीतिक महोत्सव विनामूल्य असतो. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की भल्या पहाटे 4 हा कार्यक्रम सुरू होतो आणि 7 हा कार्यक्रम संपतो. हा संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य आहे. हडपसरचे अनेक संस्था आहेत, प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, अनेक या संस्थांच्या माध्यमातून व्यक्तींच्या माध्यमातून प्रायोजकत्व आम्हाला मिळतं आणि त्यातून आम्ही हा सगळा खर्च करतो आणि हडपसर परिसरातल्या या सगळ्या लोकांना एक सांस्कृतिक मेजवानी देण्याचा आमचा प्रयत्न असतो. मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की पुण्यातला असा एकही गायक वादक संगीतकार नाही की जे या कार्यक्रमाला येऊन गेलेले नाहीत. त्यांनीही आनंद घेतला आहे आणि सबंध हडपसरकरांना त्यांनी आनंद दिला आहे. उत्तरा केळकर, अजित कडकडे, पंडित उपेंद्र भट, शौनक अभिषेकी, रघुनंदन पणशीकर, सलील कुलकर्णी अशी खूप माणसं सगळी, खरं म्हणजे खूप लोकांची नावं घेऊ शकतो, या सगळे या लोकांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. आणि यावर्षी देखील डॉक्टर रामचंद्र देखणे यांचं बहुरूपी भारूड, पंडित जयतीर्थ मेवुंडे यांचं शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, त्याच्यानंतर डॉक्टर राजेंद्र दुर्कर आयोजित इन्स्ट्रुमेंटल कार्यक्रम आणि याचबरोबर महाराष्ट्राचे ज्येष्ठ संगीतकार राम कदम यांची चिरंजीव विजय कदम या ठिकाणी लावणीचा कार्यक्रम करणार आहेत. त्याचबरोबर प्रमोदोरा कित्तूर यांचा नृत्याविष्कार म्हणजे विविध राज्यांच्या सुप्रसिद्ध लोकनृत्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. आणि सगळ्यात शेवटी जेंद्र भुरुक यांचा आपकी पसंत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे.